सर तुमच्या समोर झालंय सर, सगळं तुमच्या समोर झालंय सर, हे सगळं तुमच्या समोर झालंय, हे सगळं तुमच्या समोर झालंय. मी घटनास्थळी होतो ज्यावेळेस आम्हाला कळालं की पैसे वाटावाटी चालू आहे, तर नईम शेख हा व्यक्ती खूप पैसे घेऊन बसलेला होता आणि काही लोक त्याच्यापाशी होते म्हणजे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते BJP चे, पण त्या लोकांनी आमच्यावर पोलिसांसमोर हल्ला केलेला आहे. त्या गोडाऊनमध्ये CCTV फुटेज आहे, फुटेज तुम्ही चेक करू शकता. काही पैशाची बॅग त्यांनी पळवली, आम्ही धरलेली बॅग त्यांनी पळवलेली आहे. बस पोलिसांना, पोलिस समोर असताना सुद्धा पोलिसांना आम्ही सांगतोय साहेब ते पैसे पळवायला लागले, साहेब ते फुटेज पळवायला लागले, परंतु पोलिसांनी आमच्या काय ऐकलं नाही. पण परंतु पोलिसांसमोर आम्हाला मारहाण झालेली आहे. काही DBचे पोलीस होते त्यांच्यासमोर आम्हाला मारहाण झालेली आहे. पैसे वाटप आम्हाला कळलं. आम्ही तिथं गेल्यानंतर तिथं लोक नईम शेख म्हणून ते पैसे वाटत होते. आम्ही त्यांना पोलिसांना फोन करून त्यांना थांबवलो. पोलिस तिथं आली आणि पोलिस तिथं आल्यानंतर तिथं गणेश बेडकर त्यांच्या गुंडांना घेऊन येऊन डायरेक्ट आमच्यावरती हमला केला. त्यांनी मारहाण केली आम्हाला तिथं. तिथं BJP चे लोक सर्रासपणे पैसे वाटत होते. कुठल्या मतदान केंद्रावर? हा मतदान केंद्रावरती नाही झालाय, हा आयशो कॉम्प्लेक्स माल धक्का चौक तिथे झालाय. आणि कागदीपुऱ्यामधल्या मतदारांना ते पैसे वाटत होते. आम्ही केली तक्रार आता पोलिसांमध्ये, त्यांनी अजून त्यांना अटक केलेली नाही आहे. आमचं म्हणणं आहे त्यांना अटक करावी, त्यांना अटक नाही झाली तर आम्ही उपोषणला बसणार आहे.